आणि त्याच भ्रष्टाचाराच्या विरोधात आज 75 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य घेऊन, परंतु आजही जे इंग्रजांचे वंशज आहेत, जे भ्रष्टाचारी दलाल आहेत इंग्रजांचे, ते इथे बसून भ्रष्टाचार करतायत. जोपर्यंत त्या भ्रष्टाचारांना आपण देशाच्या पलीकडे पोहोचवत नाही, तिथपर्यंत मी स्वतः सोडलेले पुन्हा आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करणार नाही. काना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरजू. तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरजू. सरसों से भरे खलियान मेरे, जहाँ झूम के भंगड़ा पा न सका. आबाद रहे वो गाँव मेरा, जहाँ लौट के वापस जा न सका. ओ वतनावे मेरे वतनावे, तेरा मेरा प्यार निराला था. कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं, कितना नसीबों वाला था. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरजू. तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरजू. केसरी ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो. मैं मरता था जिस मुखड़े पे, कभी उसका उजाला कम ना हो. नमस्कार, मी स्वप्नील डिकुना, मनसे वसई शहर अध्यक्ष. मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ टाकलेला ज्याच्यामध्ये राजावली येथे जे अनधिकृत करोडो स्क्वेअर फीट वर जे अनधिकृत चाळी बांधकाम झालेलं आहे, आणि ते चाळी बांधकामाची तक्रार महानगरपालिकेला करण्यात आली, परंतु महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे इथेच तो परिसर आहे जिथे तो मोठा दगड डोंगरावरून कोसळला आणि बाप आणि 14 वर्षाच्या मुलीचा जीव गेला. जसं मी सांगितलं, त्या जागेवर जाऊन मी झेंडा लावणार आहे आणि त्यांना श्रद्धांजली देणार आहे. परंतु मला एक कळत नाही, प्रशासन एवढं भ्रष्ट कारोबार कसा चालवत आहे. इथले स्थानिक आदिवासी जे आहेत त्यांच्या नेहमी तक्रारी असतात का, आम्हाला शासनाने दिलेल्या ज्या जागा आहेत त्यांच्यावर आम्ही जेव्हा बांधायला जातो घर, तेव्हा फॉरेस्ट ऑफिसर येतात, आमच्यावर गुन्हे दाखल करतात आणि आम्हाला जेलमध्ये टाकतात आणि आमची घरं तोडून टाकतात. मित्रांनो, एक घर आदिवासींनी बांधलं तर त्यांना एवढा त्रास होतो, परंतु आज करोडो स्क्वेअर फीटवर हे जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, चाळी बांधकाम झालेलं आहे, त्यावर प्रशासनाचं लक्ष का नाही आहे? प्रशासनाने कुठेतरी पैसे घेतले आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे, आणि त्याच भ्रष्टाचाराच्या विरोधात आज 75 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य घेऊन, परंतु आजही जे इंग्रजांचे वंशज आहेत, जे भ्रष्टाचारी दलाल आहेत इंग्रजांचे, ते इथे बसून भ्रष्टाचार करतायत. जोपर्यंत त्या भ्रष्टाचारांना आपण देशाच्या पलीकडे पोहोचवत नाही, तिथपर्यंत मी स्वतः स्वप्नील डिकुना आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.